नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह. मी निलेश जोशी. दर्शक हो, आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आहे कृषी पर्यटन दिन आणि या कृषी पर्यटन दिनानिमित्त चर्चा करण्यासाठी, त्याची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत सतीश पाटणकर. सतीशजी नमस्कार. सतीश पाटणकर हे, जसं आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी आणि माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि मूळचा हा कलाकार माणूस आणि नवी दिल्लीच्या इंडियन नॅशनल थिएटरचे ते संचालक आहेत. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यांचा पर्यटन हा खूप अगदी आवडीचा विषय आहे आणि त्याचंच औचित्य साधून त्याचं लक्षात घेऊन ही गोष्ट आम्ही आज कृषी पर्यटन दिनानिमित्त, कृषी पर्यटन आणि त्याचे नेमके होणारे सिंधुदुर्गच्या पर्यटनावर होणारे परिणाम आणि त्याचा विस्तार यावर आज आपण चर्चा करणार आहोत. सतीशजी नमस्कार. सुरुवातीला आपल्याला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून युती सरकारच्या काळामध्ये त्याची घोषणा झाली आणि आज इतक्या वर्षानंतर पर्यटनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती हा जिल्हा आहे, पर्यटनाचा विकास होत आहे आणि यामध्ये कृषी पर्यटन हा एक पर्यटनाचा एक भाग आपण समजतो. तर नेमकं हे कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय आहे? कृषी पर्यटन म्हणजे कृषी आणि पर्यटन या दोन विभागाचा समन्वय म्हणजे कृषी पर्यटन. आजपर्यंत आपण जर बघितलं तर 2004 महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली आणि ती बारामतीमध्ये सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी पर्यटन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि आपण म्हणतो की पर्यटनाला 7व्या पंचवार्षिक योजनेत उद्योगाचा दर्जा दिल्यानंतर आज आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ 400 ते 445 एवढी कृषी पर्यटन आज कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्हा हा 30 एप्रिल 1997 पहिला पर्यटन जिल्हा जाहीर झाला. महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली आणि केंद्रानेही मान्यता दिली. पण ज्या प्रमाणात कृषी पर्यटनाकडे आपण पाहायला पाहिजे होतं तेवढं आपण आजपर्यंत पाहिलं गेलं नाही असं माझं मत आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात या कृषी पर्यटनाला चांगला वाव मिळत आहे. आज जवळजवळ 5000 वर्षाला पर्यटक या कृषी पर्यटनाचा लाभ घेत आहेत आणि हा जर वेग आपण जर विचारात घेतला तर अलीकडेच महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्याचा जर आपण लाभ घेतला तर मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्हा हा देशात नव्हे तर जगाच्या पातळीवर एक कृषी पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर असा जिल्हा होईल असं माझं स्वतःचं मत आहे. सर, मी तुम्हाला इथे मध्ये थोडं ब्रेक करतो की आपण पर्यटन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात नदी, समुद्र किनारे, बर्फ, वाळवंट, निसर्ग हे येतं. कृषी पर्यटन म्हणजे तिथे आपण जातो, तिथे फिरायला जातो. कृषी पर्यटनामध्ये पर्यटक नेमकं काय करतात, काय बघतात तिकडे जाऊन? हां, चांगला प्रश्न आहे की कृषी पर्यटन आजपर्यंत काय झालं आहे की पर्यटन म्हटलं की आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या फक्त समुद्र किनारे त्यातही देवबाग तारकर्लीचा जो भाग एवढंच आपण पर्यटनाच्या बाबतीत विचार करतो. पण एकंदरीत जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्हा हा असा एक जिल्हा आहे की काश्मीरचा बर्फ सोडल्यास ज्या पर्यटनाला ज्या आवश्यक बाबी हव्यात त्या सर्व बाबी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. फक्त बर्फ तेवढा आपल्याकडे नाही आहे, बाकी सगळे घटक आपल्याकडे आहेत. मग थंड हवेचे ठिकाण, बर्फ आणि वाळवंट नाही आहे, बाकी सगळे जे मूलभूत ज्या गोष्टी पर्यटनासाठी आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या जिल्ह्यात आज उपलब्ध आहेत. पण आपण त्याचं मार्केटिंग करायला खूप प्रमाणात कमी पडलो आहे असं माझं स्वतःचं मत आहे. कृषी पर्यटनामध्ये काय काय पाहता येईल? हा, कृषी पर्यटन हा एक असा विषय आहे की आज आपण म्हणतो की शहरातल्या मुलांना किंवा मोठ्या शहराची मुलं किंवा फॅमिली राहतात त्यांनी कधी त्यांना स्वतःचं असं गाव नाही आहे, त्या गावाची संस्कृती त्यांना माहीत नाही. म्हणजे मी असे काही पर्यटक बघितले त्याने काजू कसं लागतात, काजूचं फळ हे बी आहे की फळ आहे हे त्या मुलांना माहीत नसतं आणि मग ते काजू बघायला इथे येतात. किंवा दालचिनीचा विचार केला तर तमालपत्र आणि दालचिनी, साल ही दालचिनी असते आणि त्याचं पान हे तमालपत्र असतं, पण अशी काही गोष्टी त्यांना माहीत नसतात.
काही काही मुलांना तर स्वतःचा मामाचं गावच नसतं, आजोळ नसतं. मग अशी मुलं जेव्हा अशा गावाकडे येतात तेव्हा ती खूप आकृष्ट होतात. त्यांना ती मग बैलगाडी असेल, तिथले खेळणी असेल, विटी दांडू असेल, किंवा पाण्यात डुंबणं, नदीत डुंबणं असेल, किंवा पारंब्या असतील, हे सगळे खेळ त्यांना सगळे नवीन वाटतात. आणि हे त्यांचं एक आकर्षण असतं. तो आकर्षण खेचण्यासाठी हा कृषी पर्यटन एक नवं पैलू आपल्यासमोर आलेला आहे. आणि त्याचा लाभ आपण निश्चितपणे घेऊ शकतो, कारण कोकणातलं घर हे मुळात प्रत्येक गाव हे पर्यटन स्थळ आहे. क्या बात, नक्कीच नक्कीच. त्याचा जर आपण उपयोग केला तर मला वाटतं एक पर्यटकांचा एक ओघ या कोकणाकडे निश्चितपणे आपल्याला वळवता येईल. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही जसं म्हटलं की कोकणातलं प्रत्येक गाव हे पर्यटन केंद्र होऊ शकतं, आणि कोकणातलं गाव म्हटल्यानंतर आपल्याला पावसाळ्यातलं जर आपण वातावरण कोकणातलं नजरेसमोर आणलं की आताही आमच्या दर्शकांच्या डोळ्यासमोर येईल ते की कोकणामध्ये असे शेतीचे मळे असतात, भात शेती लागलेली असते, कुठे शेतीची कामं सुरू असतात, नांगर धरून तो शेतकरी चाललेला असतो, कुठे त्या गवताच्या पेंड्या ते आपण त्याला काय म्हणतो गवताचं रचून त्याचं ते त्याचं त्या अशा रचलेल्या असतात, शेतीची कामं चाललेली असतात, नदी नाले वाहत असतात, म्हणजे एक सुंदर दृश्य आणि पाहायला कोणालाही आवडेल. आणि नेमक्या याच गोष्टी या कृषी पर्यटनामध्ये येतात असं पाटणकर सर म्हणत आहेत. सर, ह्या पर्यटनाचा उद्देश काय, कृषी पर्यटनाचा नेमका उद्देश काय म्हणता येईल? नाही, उद्देश महत्त्वाचा म्हणजे कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास. अच्छा. कारण यातून एक ग्रामीण विकासाला हातभार लागलेला असणार या पर्यटनातनं. दुसरं, शेती उत्पादनाला एक बाजारपेठ मिळू शकेल. म्हणजे जो आज आपल्याकडे आंबा पिकतो, काजू पिकतो, फणस असतो, त्याला एक ऑटोमॅटिक बाजारपेठ त्याच्या घरच्या घरी त्याला मिळू शकेल. सर्वात म्हणजे कृषी पूरक व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर गावातील महिला आणि तरुणांना रोजगार मिळेल, हे खूप महत्वाचं आहे. त्याबरोबर लोककला आणि परंपरांचं दर्शन त्या पर्यटकांना घडू शकेल. आपल्याकडे अनेक लोककला आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर अनेक लोककला आहे. मग चपई नृत्य असेल, रत्नागिरी सारख्या ठिकाणी जाखडी असेल, आपल्याकडे दशावतार आहे, गोंधळ आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, हे सगळे जे लोककला आहे त्याला एक प्रोत्साहन मिळेल. जर पर्यटक आले तर त्याप्रमाणे त्याला प्रोत्साहन मिळेल. आणि निसर्ग राहण्याचा सगळ्यात महत्त्वाचा त्याला आनंद मिळेल आणि तो अनुभव मिळेल. नक्कीच. कारण आज पर्यटक कंटाळलेला आहे. आज कोरोनामुळे पर्यटक केव्हा एकदा बाहेर पडतो असं प्रत्येक पर्यटकाला झालेलं आहे. आणि तो पर्यटक जो आता सर्वात महत्त्वाचा पावसाळा तोंडावर आलेला आहे, आणि या पावसाळ्याच्या तोंडावर आल्यामुळे जो पर्यटक येईल त्याला पावसाळी पर्यटन, कोकणातलं पावसाळी पर्यटन काय असतं हे दाखविण्याची गरज आहे मला वाटतं. नक्कीच. आणि पावसाळी पर्यटन हे नक्कीच कृषी पर्यटनाला पोषक आहे. पोषक आहे, आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणून दोन्ही गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने होऊ शकतील. कृषी पर्यटनाच्या मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की कृषी पर्यटन केंद्र, ही कृषी पर्यटन केंद्र ही संकल्पना काय आहे आणि त्याला शासनाकडून कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं? हां, महाराष्ट्र शासनाने आत्ताच एक नवीन धोरण जाहीर केलं आहे, एक योजना जाहीर केली आहे, कृषी पर्यटन धोरण जाहीर केलं आहे. आणि मला वाटतं त्याचा लाभ निश्चितपणे सगळ्यांना मिळू शकेल. या योजनेचा सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे राज्य आणि वस्तू सेवा तसेच विद्युत शुल्कात त्यांना सवलत मिळणार आहे. जे कृषी पर्यटन केंद्र चालवणार आहेत त्यांना वीज दरात सवलत मिळणार आहे. त्याच्यानंतर राज्य वस्तू आणि सेवा उत्पादनात काही सवलती मिळणार आहेत. त्याचबरोबर पर्यटन विभागाकडून त्याचं त्यांना नोंदणी सर्टिफिकेट मिळणार आहे, प्रमाणपत्र मिळणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेतकऱ्याला या प्रमाणपत्राच्या आधारे बँक कर्ज देऊ शकेल. अरे वा. दुसरं म्हणजे पाणलोट क्षेत्र आधारित ज्या योजना आहेत किंवा शेततळ्यासारख्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ त्यांना डायरेक्ट त्याच्या शेतावर मिळेल. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ त्यांना डायरेक्ट त्यांना त्या लाभार्थीला मिळणार आहे. अरे वा, खूप मोठे लाभ आहेत त्याला. हां. आणि पर्यटन धोरण 2016 जे आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यात 8 खोल्यापर्यंत केंद्रासाठी त्या सुविधांच्या बांधकामासाठी नगर रचना विभागाची परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. हां, अरे वा, हे सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं महत्त्वाचं. कारण पर्यटक येणार म्हणजे त्याला निवासासाठी रूम्स पाहिजेत, रूम पाहिजे, ते 8 खोल्या त्यांना म्हणजे नगर रचनाची परवानगी लागणार नाही. हो हो. पण 8 खोल्याच्या वर जर त्यांनी रूम बांधले तर त्यांना मात्र निश्चितपणे परवानगी लागणार आहे. सर, मला सांगा की
कुठले कोण कोण हे सुरू करू शकतं कृषी पर्यटन केंद्र? हां, कृषी शेतकरी जो स्वतः शेतकरी आहे त्याच्या नावावर शेतीची जमीन आहे तो कोणी शेतकरी हे कृषी पर्यटन केंद्र चालू शकेल. पण त्याला जी अट आहे ती महाराष्ट्रात 5 एकर आहे आणि कोकणासाठी 1 एकर आहे. त्याचे स्वतःच्या नावावर जमीन 1 एकर पाहिजे अशी ही कोकणासाठी त्यांनी सवलत दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या 8 खोल्या काढणार त्याला काही त्यांनी नॉर्म्स घातलेले आहेत. म्हणजे 15 बाय 10 8 रूम असायला पाहिजे, त्याला अटॅच बाथरूम आणि संडास असायला पाहिजे, त्याचं उपहारगृह जे आहे ते 20 बाय 15 असायला पाहिजे, त्याचबरोबर त्याला स्वयंपाकघर आहे ते 15 बाय 10 असायला पाहिजे, अशा काही त्यांनी अटी घातलेल्या आहेत शासनाने. आणि ह्या अटी जो फुलफिल करेल त्याला ते केंद्र मंजूर करेल. आणि ते ऑनलाईन फॉर्म आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन फॉर्म आहेत. आणि त्याच्याकडे ते शुल्क वर्षाला 2500 नोंदणी करण्यासाठी 2500 रुपये आणि नूतनीकरण करण्यासाठी 1000 रुपये त्यांना दरवर्षी भरावे लागतील. ओके, हे झालं तो शेतकरी असेल तर. जर समजा एखादा शेतकरी नसेल त्याला जर कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचं तर करता येईल का? त्याला काय कशा पद्धतीने सुरू कोऑपरेटिव्ह बेसिसवर करता येईल त्याला. ओके, किंवा एखादी संस्था काढून त्याला करता येईल. म्हणजे अशा प्रकारे तो शेतकरी जरी नसला तरी त्याला तो एक मात्र आहे की त्याला ते कृषी पर्यटन केंद्र आहे ते शेतीच्या ठिकाणी आवश्यक आहे. हां, शेतजमीन पाहिजे. शेतजमीन पाहिजे, बरोबर बरोबर. ही ती अट त्यांनी कायम ठेवलेली आहे. तुम्ही आता सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष आहात, आपला संघ या दृष्टीने काही प्रोत्साहनात्मक काम करतो आहे का? हो, निश्चितपणे. आम्ही आज पर्यटन महासंघामार्फत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही एक वेबसाईट तयार करतो आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक पर्यटन स्थळाची, प्रत्येक गावातल्या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही त्या वेबसाईटवर टाकतो आहे. बरं, त्याचबरोबर आम्ही शासनाचे जे जे जी आर असतील ते सगळे जी आर त्यात आपल्या पर्यटन व्यावसायिकांना बघायला मिळतील, त्याची माहिती मिळेल. त्याचबरोबर आम्ही जे होमस्टे आहेत जिल्ह्यात, जवळजवळ 1200 होमस्टे आज आपल्या जिल्ह्यात आहेत, एकंदर जिल्ह्याचा विचार केला तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्यांना एक प्रकारचं ट्रेनिंग देण्याचा आम्ही विचार करतो आहे. आणि त्यासाठी आम्ही केंद्र शासनाच्या पर्यटन विभाग, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचं बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोललेलो आहोत. आणि त्यांनी कबूल केलेलं आहे की कोरोनाचा हा जो काळ गेल्यानंतर आम्ही त्या होमस्टेवाल्यांना प्रशिक्षण देऊ. अरे वा, चांगलं आहे. अशा प्रकारचं कार्य तुमच्या या पर्यटन महासंघाकडून होतं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि एखाद्याने जर नवीन एखाद्याला सुरू करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन वगैरे? त्याला पूर्णपणे आम्ही मदत करू, त्याला लागणारं सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवू. आणि एखादा कोणी जरी शेतकरी आमच्या समोर आला आणि आम्ही असं ठरवलं की पर्यटन व्यावसायिक संघाचा जो सभासद असेल तो पर्यटक व्यावसायिक असावा असं आमचं कुठेही मत नाही. अच्छा, त्याला पर्यटनाची आवड असेल तरी तो सभासद होऊ शकतो. मग तो पत्रकार असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले चित्रकार असेल, असे प्रत्येक माणूस ज्याला पर्यटनाची आवड आहे आणि जिल्ह्याचा कुठेतरी आपण पर्यटन विकास करावा असं ज्याला वाटतं तो आमचा सभासद असेल. असं एक आम्ही वेगळं त्याला एक सभासदच्या नोंदीची अट टाकलेली आहे. नक्कीच. मला सांगा सर की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज या कृषी पर्यटनाची काय परिस्थिती आणि त्याला किती स्कोप आहे? हां, एकंदर जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 400 ते 445 पर्यटन केंद्र, कृषी पर्यटन केंद्र आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत. पालघर आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर काही प्रमाणात पालघर आणि रायगड जिल्ह्यात अशी कृषी पर्यटन केंद्र आहेत. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी पर्यटन कृषी पर्यटन केंद्र आज जिल्ह्यात आहेत. उदाहरणार्थ घुमडे गाव आहे, परुळेचं मछली म्हणून आहे, त्याबरोबर द्वारका आहे, नंतर डी के सावंतांचं डिंगणे मामाचा गाव किंवा हिरलोक मामाचा गाव आहे. अशी काही फक्त पर्यटन कृषी पर्यटन केंद्र आज कार्यरत आहेत. पण मला वाटतं प्रत्येक आपल्या जिल्ह्यात त्याला खूप वाव आहे अशा प्रकारचे पर्यटन केंद्र सुरू करण्याला. नक्कीच. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एक पर्यटक अभ्यासक आहात, पर्यटन तुमचा आवडीचा विषय, की का ह्याच्याकडे लोक वळत नाही आहेत कृषी पर्यटन केंद्राकडे, ते फक्त होमस्टेकडेच जास्त गर्दी का होते? नाही, हा विषय आता लोकांसमोर चर्चेला आलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे आता जेव्हा शासनाने धोरण जाहीर केलं त्याप्रमाणे हा विषय चर्चेला आला. यापूर्वी फक्त आपण निवास निहार योजनेकडेच बघत होतो. हो हो. आणि या पलीकडे काही नाही, आपल्या 2 खोल्या त्याला निवास निहारीचं स्वरूप द्यायचं आणि होमस्टे करायचं एवढंच आपल्याकडे होतं, मर्यादित होतं. आज याला एक आणखी त्याला एक वाव मिळत आहे.
आणि मला वाटतं की आपली थोडीशी मानसिकता बदलण्याचीच गरज आहे. नक्कीच, कारण कोकणाचा माणूस खूप अल्पसंतुष्ट आहे. का त्याला आजचा दिवस बेस्ट गेला, बस उद्याच्या दिवसाची भ्रांत नसते. त्यामुळे प्रत्येक कोकणी माणसाने किंवा मालवणी माणसाने ठरवलं पाहिजे की आपल्याकडे खूप काही आहे, आपल्याला पर्यटकांना देण्यासाठी खूप काही आहे, पण आपण ते देऊ शकतो की नाही. मी असा विचार करतो की आपल्या जिल्ह्यात जे कोणी नररत्न होऊन गेलीत, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात चित्रपट असेल, नाटक असेल, साहित्य असेल, या साहित्यिकांची किंवा ह्या सगळ्या लोकांची जी घरं आहेत ते एक चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकतं. नक्कीच. उदाहरणार्थ जयवंत दळवींचं घर, आरवलीचं घर, आरवलीचं हो, तिथे एखादा बोर्ड लावला की हे जयवंत दळवींचं निवासस्थान, तर मला वाटतं रीग लागेल लोकांची, म्हणजे लोक सेल्फी काढायला तिथं थांबतात. बरोबर, जसं युरोपमध्ये मोठ्या मोठ्या लेखक शेक्सपियरचं घर वगैरे, ते मोठे पर्यटन स्थळ झाले. वेंगुर्ल्याला आता स्मारक. हां बरोबर. असे किती माणसं आहेत, या प्रत्येक लोकांची जी घरं आहेत ती घरं म्हणजे पर्यटन स्थळ आहे. नक्कीच नक्कीच. आणि ते आपण त्या दृष्टीने विचार करायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्गला एक वेगळं वैशिष्ट्य आहे की किनारपट्टीची गावं वेगळी आहेत, नदीकाठची गावं वेगळी आहेत, डोंगराकडची गावं वेगळी आहेत. आणि ही जर गावं आपण कृषी पर्यटन केंद्र म्हणून स्थाप वेगळी डेव्हलप करू लागलो तर मला वाटतं येणारा पर्यटक ह्या वर्षाच्या 12 महिने सिंधुदुर्गात येईल आणि पर्यटकांची घरीक लागेल. कारण आपल्याकडे आदरातिथ्य आपला मुळात स्वभाव आहे. हो, मालवणी माणसाचा आदरातिथ्य स्वभाव आहे. आपण आलेल्या माणसाला पहिल्यांदा चहाचा कप पुढ्यात देतो. त्यामुळे हे मला वाटतं की हे सगळं आपल्याकडे आहे, आपल्याकडे चांगलं खाणं आहे, म्हणजे मालवणी पदार्थाची रेलचेल आपल्याकडे आहे. आणि ती आपण जर ह्या पर्यटकांना दिली तर मला वाटतं रीच लागेल. मग व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, शाकाहारी असेल, मांसाहारी असेल, आपल्याकडे पदार्थाची जी जंत्री काढली, काही पदार्थ आज आपल्या नामशेष होत चालले. हो, म्हणजे काही पदार्थ आपले आजी पदार्थ परत या पर्यटकांना घातले त्या घराघरातून, तर मला वाटतं पर्यटकांची रीक या जिल्ह्यात लागेल. नक्कीच. आणि कृषी पर्यटन हे त्यासाठी उत्तम त्याला सोर्स आहे, त्याच्या की त्याच्यातून, कारण तुम्ही शेतावरच्या बांधावर बसून ती जेवताय, पेच जेवताय, हे करताय, म्हणजे हे खूप असं वेगळं चित्र कृषी पर्यटनाच्या माध्यमातून दर्शक उभं राहू शकतं. सर, तुमच्या पर्यटन महासंघाकडून एखादं असं काही प्रशिक्षण वगैरे देण्याची काही तुम्ही योजना आखली आहे का? म्हणजे एखाद्याला कोणाला हे पर्यटन क्षेत्रामध्ये जो येऊ इच्छित आहे त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे जमीन आहे, कृषी जमीन आहे, पण कसं जायचं त्याला माहिती नाही, अशा प्रकारे काही मार्गदर्शनचे काही संकल्प आहेत का तुमचे काही? हां, पुढील महिन्यात आम्ही एक इंडिया टुरिझम बरोबर, म्हणजे भारत सरकारच्या टुरिझम बरोबर, जे 7 जिल्ह्यांचं ऑफिस मुंबईला आहे त्यांच्याबरोबर आम्ही एक संवाद साधलेला आहे. त्यांनी कबूल केलेलं आहे की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे कोरोनाच्या काळानंतर 1-2 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेऊ. आम्ही त्याची तयारी केलेली आहे. आता उद्या किंवा परवा आम्ही महाराष्ट्र शासनाचे जे डायरेक्टर आहेत, सावरकर साहेब, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करत आहोत. आणि मला वाटतं हे आम्ही सगळं करत आहोत आणि निश्चितप्रमाणे 1-2 दिवसाचं चर्चासत्र आम्ही सावंतवाडी किंवा मालवणमध्ये करू. वा वा, खूप चांगली गोष्ट आहे सर. आज कृषी पर्यटन दिन आहे आणि कृषी पर्यटन दिनासाठी आपल्याकडे भरपूर स्कोप आहे जसं की सर आता म्हणालेत. आणि गावागावातून एक 2-2, 3-3 कृषी पर्यटन होऊ शकतील अशा प्रकारचा स्कोप आहे. म्हणजे सिंधुदुर्गात जी गावांची संख्या मोजली आणि वेग, जसं तुम्ही म्हणालात की खलाटी वलाटी असे वेगवेगळे आपल्याकडे व्हेरिएशन्स आहेत. सह्याद्रीतली गावं वेगळी आहेत, किनारपट्टीची वेगळी आहेत, मधल्या पट्ट्यातली गावं वेगळी आहेत आणि प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक गावाची एक संस्कृती आहे. ती संस्कृती या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण पर्यटकांसमोर आणू शकतो आहे. फक्त थोडी मानसिकता बदलली पाहिजे असं सर म्हणत आहेत. सर, या टप्प्यावर मी आणखी एक तुम्हाला विचारू इच्छितो की या कृषी पर्यटनाला, कारण शेवटी काय करणार की लोक काय फक्त काहीतरी त्याच्यामागे उद्देश असणार, पैसेसुद्धा मिळाले पाहिजेत या पर्यटनाच्या पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून. कृषी पर्यटनाला मार्केट कसं आहे, मार्केट किती आहे जिल्ह्यामध्ये? नाही, कृषी पर्यटनाला चांगल्यापैकी मार्केट आहे. मग शहरातली लोक आज खेड्याकडे जायला तयार आहेत. हो, आज खेड्याकडे वळलेली आहेत. कृषी पर्यटन हा त्याचा एक चांगला बेस होऊ शकतो. आज आपण म्हटलं कृषी पर्यटन म्हणजे फक्त कृषी पर्यटन नाही, तर कृषी पर्यटन एक अभ्यासाचं ठिकाण होऊ शकतं. हो, चांगल्यापैकी. म्हणजे गावात आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे काही पारंपरिक साहित्य होतं, उदाहरणार्थ उखळ होतं, वरवंटा होतं,
खलबत्ता होता, पाटा होता, चूल होती, ही शहरातील लोकांनी बघितलेली नाही. नक्कीच ती जर त्यांना दाखवली किंवा त्याचं एखादं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलं तर त्याचे ते पर्यटकांना बघायला खूप आवडेल. नक्कीच याच्यामध्ये मी आणखी एक ॲड करू इच्छितो की काही शेती अवजारं आहेत, पारंपरिक जी शेती अवजारं आहेत त्यांची नावं देखील माहिती नाही आहेत आता, म्हणजे ती बघण्याची गोष्ट वेगळी. आता खोळ असेल वगैरे ह्या काय असेल या गोष्टी, म्हणजे त्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत, काय सांगाल त्याच्याविषयी? त्या हो निश्चितपणे काही पारंपरिक खेळ होते आपल्याकडे, हो म्हणजे दोरीच्या उड्या आहेत, सूरपारंब्या आहेत, विटी दांडू आहेत, गोटे आहेत, गोफण आहे, हे लोकांनी बघितलेलंच नाही, शहरातल्या लोकांनी बघितलं, त्यांना ते सगळं नाविन्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण ह्या पर्यटकांना शेतीच्या कामात जर गुंतवलं, त्यांना 15 मिनिटं शेतीची कामं करायला दिली, म्हणजे लावणी म्हणा, लावणी करायला दिली, तर ते पर्यटकांना निश्चितपणे आवडतील. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या शेतावरची भाजी काढून आणा, तुम्हाला जी आवडते ती भाजी काढून आणा, ती भाजी आम्ही तुम्हाला करून घालतो. वा खूप छान कन्सेप्ट आहे सर. म्हणजे हे चांगलं होईल की त्या ठिकाणची भाजी त्यांना उत्पन्न मिळेल, हो पर्यटकांना आनंद होईल की मी ती भाजी तोडून आणली आणि मी ताजी भाजी, ताजी भाजी जी शहरात बघायला मिळत नाही ती ताजी भाजीची भाजी मला मिळाली, ताजे मासे मिळतील. तुम्ही एखादी गरी म्हणजे मासे गरवायला, मासे गरवायला जावा, तिथे मासे काढा, आम्ही ते तुम्हाला फ्राय करून देऊ, त्याचे त्याची आपण काय म्हणतो आपण त्याचे पदार्थ वेगवेगळे पदार्थ करून देऊ, असं जर पर्यटकांना मिळालं तर मला वाटतं पर्यटक खुश होतील. नक्कीच सर, म्हणजे हे सांगतानाच एक व्हिज्युअलाइज होतंय की पर्यटक नदीवर मासे गरवायला बसले. आणखी एक मत आहे की असं गावच्या गाव पर्यटन केंद्र व्हायला पाहिजे. म्हणजे कसं आहे, एखादा पर्यटक त्या गावात येऊन राहिला, सकाळी त्याला तो काय म्हणतो आपण सकाळी जो येतो वासुदेव, वासुदेव, वासुदेवने त्याला उठवायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या गावात त्याला नंदीबैल आला पाहिजे, त्याच्या दारात, पर्यटकाच्या दारात नंदीबैल आला पाहिजे, तो नंदीबैल त्याने बघायला पाहिजे. नंदीबैल आल्यानंतर गावातलं देवळात एखादी आरती चालू आहे, देवळात एखादे अभंग चालू आहेत, कीर्तन चालू आहे, हे सगळं त्याला बघायला मिळेल. संध्याकाळी एखादा दशावताराचा खेळ जर त्याला बघायला मिळाला, जर पर्यटक एका गावात भरपूर जमले तर दशावताराचा खेळ आपल्याला लावता येईल, कीर्तन बघता येईल, प्रवचन बघता येईल, हे सगळं जर तो अनुभवला तर मला वाटतं तो खऱ्या अर्थाने कोकण बघेल. नक्कीच नक्कीच नक्कीच, म्हणजे अशा प्रकारे एक चांगलं मार्केट ह्या गोष्टी असल्यामुळे एक मार्केट चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे. आणि त्यामुळे त्याला गावातल्या कृषी मालाला एक दर मिळेल, त्याच्या घरी येऊन त्याला दर मिळेल, बरोबर, त्याच्या मेहनतीचं फळ त्याला तिथेच मिळेल आणि त्याच्या जागेचा वापर होईल. आज अनेक कोकणातल्या जागा पडीक जमीन आहेत, त्या पडीक जमिनी परत सुपीक होतील, हो या खऱ्या अर्थाने सुपीक होतील. तर मला वाटतं कृषी पर्यटन हा एक चांगला त्याला माध्यम आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायला हवा. नक्कीच सर, गेल्या वर्षीपासून कोरोनाची पहिली लाट सुरू झाली, मार्चनंतर लॉकडाऊन वगैरे लागलं आणि मुंबईतून मोठा चाकरमानी वर्ग हा गावाकडे आला. आणि गेल्या वर्षी जर कृषी आपली भाताची जर आकडेवारी बघितली तर अनेकांनी आपले कोपरे कसायला सुरुवात केली आणि भाताचं उत्पन्न गेल्या वर्षी इतर मागच्या काही वर्षांच्या तुलनेत वाढलं. म्हणजे अशा लोकांना ज्यांच्या कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे नोकऱ्या गेल्यात, रोजगार गेले आहेत, ते शेतीकडे नाईलाजाने का होईना पण शेतीकडे वळले, हा मला वाटतं एक सकारात्मक बदल आहे कृषी पर्यटनाच्या दृष्टीने. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्शक असं मला वाटतं की कृषी पर्यटन हे बहरायला खूप मोठा चांगला स्कोप आहे. तुम्हाला काय वाटतं सर? हो निश्चितपणे निश्चित. आणि कृषी पर्यटन आपल्याला चॅलेंज आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. हां, प्रत्येक कोकणी माणसाने आता म्हणायला पाहिजे की आज पुरेपूरी कसं तर मनी ऑर्डरची अर्थव्यवस्था म्हणून आपल्या जिल्ह्याकडे बघितलं जात होतं. आज अनेक तरुण आज जिल्ह्यात स्थिरावलेले आहेत कारण पर्यटनाच्या माध्यमातून लोकांचा रोजगार मिळू लागलेला आहे. आणि हे जर आपण त्याचा कास धरली तर मला वाटतं निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील नाही तर देशातला एक सक्षम पर्यटन जिल्हा म्हणून निश्चितपणे पर्यटन नकाशावर येईल. नक्कीच सर, आज कृषी पर्यटन दिन आहे आणि तुम्ही खूप छान माहिती दिली आहे शासनाचे सगळे, म्हणजे शासन कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो, शासनाच्या अटी वगैरे काय आहेत, किंवा फक्त कृषी शेतकरी जो असेल तोच करू शकत नाही तर संस्था स्थापन करून कोणी माणसं याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, अशा प्रकारची चांगली माहिती तुम्ही या निमित्तानं दिली आहे. या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे येताना काय सांगाल की कृषी पर्यटनासाठी आजच्या तरुणाला तुम्ही काय संदेश द्याल, त्याने काय केलं पाहिजे, कशा प्रकारे केलं पाहिजे? नाही, आज आपल्याकडे
रोजगाराच्या संधी जर उपलब्ध केल्या विचारात घेतल्या तर नोकरीच्या संधी खूप कमी आहेत. गावातला तरुण हा गावातच कसा थांबेल त्याला हा उत्तम पर्याय. आपल्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेचा वापर जर आपण केला आणि त्यातून कृषी पर्यटन जर डेव्हलप केलं वेगवेगळ्या संकल्पनेतनं तर मला वाटतं जिल्ह्यात आपल्यासारखा श्रीमंत दुसरा जिल्हा नाही. नक्कीच नक्कीच. दर्शक हो, आज कृषी पर्यटन दिनाच्या निमित्तानं आपण कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय आहे, कृषी पर्यटनामध्ये आपण काय काय करू शकतो, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण कसा आपला रोजगार निर्माण करू शकतो आणि आपल्या गावातच पर्यटन वृद्धी जी आहे ती करू शकतो. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून या जिल्ह्याला मान्यता आहे आणि फक्त मालवण तारकर्ली असं ब्रँडिंग न होता संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या नकाशावर आहे हे जगाला कळलं पाहिजे यासाठी कृषी पर्यटन ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरणार आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्ह परिवारातर्फे आपले मनोमन आभार. दर्शको, असे विविध कार्यक्रम विविध विषय आम्ही आपल्यासमोर नक्कीच घेत येत राहू. तोपर्यंत पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.